मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न. आधारवड फाउंडेशन व ऑल इंडिया कौमी तंजीम खामगावच्या संयुक्त विद्यमाने 26 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुस्लिम समाज 9 वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मो हाफिज साहेब हे होते, तर सामूहिक विवाह सोहळ्यास अंजुमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल हक खान, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी 9 वधूस भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार शेख सलीम शेख फरीद व ऑल इंडिया कौमी तंजीमचे अध्यक्ष मो नवेद अथर बबलू पठाण यांनी अशा सामूहिक विवाह सोहळ्याला काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. संचलन खुबेब ताबिश यांनी केले. या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाचे मनापासून कौतुक. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मो वसीम खान, अबिदुल हक, मुकद्दर खान अस्लम, पत्रकार संभाजीराव टाले, किशोर अप्पा भोसले तसेच आधारवड फाउंडेशन व ऑल इंडिया कौमी तंजीम खामगावचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एबी न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारूक, खामगाव.